हाय एवरीवन वन आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सीई टी एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी टूमधील आयोनिक इक्लिबिडियमच्या क्वेश्चन्सबद्दल ह्या uh, माझ्याकडे अवेलेबल असलेल्या पी डी एफमध्ये टोटल ट्वेंटी नाईन क्वेश्चन्स आहेत सो ट्राय करूया आपण ट्वेंटी नाईन क्वेश्चन्स लेस दॅन थर्टी मिनिट्समध्ये संपवायचं चला तर स्टार्ट करूया पहिल्या क्वेश्चनपासून फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे आपल्याला तर क्वेश्चन विचारलेला आहे कॉम्बिनेशन ऑफ वीक ॲसिड अँड स्ट स्ट्रॉंग बेस वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस आता जर पहिला ऑप्शन बघितला आपण एन एच फोर सी एन तर त्याच्यामध्ये एन एच फोर ओ एच हा बेस असेल आणि एच सी एन हा ॲसिड असेल तर दोघंही काय झाले वीक झाले सेकंड ऑप्शनमध्ये के ओ एच हा बेस असेल आणि एच सी एन हा ॲसिड असेल तर इथे बघू शकतो के ओ एच हा स्ट्रॉंग बेस आणि एच सी एन हा झाला वीक ऍसिड सो ऑप्शन बी आपला कडेक्ट बनेल तसेच जर पुढचे ऑप्शन बघितले तर के ओ एच आणि एच सी एल स्ट्रॉंग ऍसिड असेल आणि लास्ट ऑप्शन एन एच अँड एच टू एस फोर अगेन स्ट्रॉंग ऍसिड असेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इथे आपल्याला एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन दिले झिरो पॉईंट झिरो झिरो सिक्स थ्री म्हणजेच सिक्स पॉईंट थ्री इन टू टेन रेस टू मायनस थ्री सो त्यासाठी पी एच व्हॅल्यू काय असणार आहे तर पी एच इज निगेटिव्ह लॉग ऑफ दिस मायनस लॉग ऑफ एच प्लस कॉन्सन्ट्रेशन त्यामुळे तो काय बनेल तर थ्री मायनस लॉग ऑफ सिक्स पॉईंट थ्री ओके मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला ह्या व्हॅल्यूज टाकल्यावर रिअरेंजमेंट कशी होते ते समजत असेल लॉग ऑफ सिक्स पॉईंट थ्री गिवन आहे तो आहे झिरो पॉईंट सेवन नाईन म्हणजेच झिरो पॉईंट एट so सो थ्री मायनस झिरो पॉईंट एट त्याचा आन्सर बनणार आहे टू पॉइंट टू नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलं काय बघा इथे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे बफर सॉल्युशन गिवन आहे झिरो पॉईंट वन मोलाड एच सी एन आहे झिरो पॉईंट टू मोलाड एन सी एन आहे म्हणजे हा ऍसिड झाला आपल्याकडे वीक ॲसिड झाला आणि हा सॉल्ट झाला मग बफरसाठी फॉर्म्युला काय असतो तर पी एच इक्वल टू पी के प्लस लॉग ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड राईट मग पी केची व्हॅल्यू आहे आपल्याकडे पीके गिवन आहे नाइन पॉईंट थ्री राईट right? आणि त्याच्यामध्ये इथून जे काही आपण लॉक करू तो लॉक ॲडच होणार आहे लॉक काय होतोय ॲडच होतोय जर लॉकची व्हॅल्यू ॲड होणार आहे त्याचा अर्थ काय होतो तर व्हॅल्यू ती नाईन पॉईंट थ्रीपेक्षा जास्तच असेल तो विदाउट इवन सॉल्विंग वी कॅन आन्सर अँड इव्हन इफ यू विश टू सॉल्व तर हे आन्सर बघायचं येईल झिरो पॉईंट टू अपॉन झिरो पॉईंट वन म्हणजेच तो झाला टू आणि लॉग ऑफ टू काय असणार आहे तर लॉग ऑफ टू असणार आहे झिरो पॉईंट थ्री तसं तर डायरेक्ट पण तुम्ही आन्सर करू शकता की जे काही आन्सर आहे ते टीकेपेक्षा जास्तच असलं पाहिजे त्यामुळे ते नाईन पॉइंट सिक्स झालं नेक्स्ट वन व्हाय द पी एच ऑफ ऍक्विस सॉल्युशन ऑफ कॉपर सल्फेट इज लेस दॅन सेवन आता कॉपर सल्फेटचं जर सॉल्युशन बघितलं सी यू एसओ फोर तर इथे आपल्याकडे दोन आयन्स बनणार आहेत विच आर सी यू टू प्लस अँड एसओ फोर टू मायनस करेक्ट आता सी यू सी यू प्लस जो आहे तो वॉटर्स मधल्या ओ एच रिॲक्ट करून इथे बनवेल सी यू ओ एच ट्वाइस जो असणार आहे आपल्यासाठी वीक बेस तेच जर इथे बघितलं एसओ फोर तर तो एच शी रिॲक्ट करेल आणि इथून बनेल एच टू एसओ फोर जो असणार आहे आपल्याकडे स्ट्रॉंग ऍसिड आता सिन्स इथे स्ट्रॉंग ऍसिड बनतंय स्ट्रॉंग बनतंय तर ह्याचा मिनिंग काय झाला तर पी एच विल ऑलवेज बी लेस दॅन सेवन करेक्ट सो इथे आपण म्हणू की इट इज सॉल्ट ऑफ स्ट्रांग ऍसिड अँड वीक बेस दॅट इज द रीजन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा अ वीक मोनोबेसिक एसिड मोनोबेसिक ऍसिड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एक सिंगल एच प्लस बनतोय तर वीक बेसिक मोनोबेसिबेसिक साठी डिसोसिएशन त्यांनी सांगितले झिरो पॉइंट झिरो झिरो वन पर्सेंट झिरो पॉइंट झिरो झिरो वन पर्सेंट म्हणजे अल्फा जी व्हॅल्यू असणार आहे आणि अल्फा व्हॅल्यू असणार आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन अपॉन हंड्रेड म्हणजेच अल्फा जो आहे अल्फा विल कम आउट टू बी इथून वन टू थ्री रेस टू मायनस थ्री आणि हा रेस टू टू वर थ्री जाऊन ओवरऑल बनेल टेनरेस टू मायनस फाईव्ह हा बनला आपला अल्फा सीची व्हॅल्यू पण गिवन आहे सी गिवन आहे झिरो पॉईंट झिरो वन मग डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असेल तो फाईन करायचा आहे तर डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याकडे काय असतो वीक साठी सी इंटू अल्फा का स्क्वेअर आता सी इन टू अल्फा का स्क्वेअर जर केलं आपण तर बघा इथे झिरो पॉईंट झिरो वन म्हणजेच तो बनला टेन रेस टू मायनस टू इन टू टेन रेस टू मायनस फाईव्ह का स्क्वेअर म्हणजेच ते बनणार आहे टेन रेस टू मायनस ट्वेल्व बघू शकता तुम्ही मायनस फाईव्हचा स्क्वेअर केला तर तो बनेल मायनस टेन काही जण इथे फाईव्हचा स्क्वेअर करून ठेवतील तर तसं नसतं ते असं जर असेल एरेस टू एक्स रेस टू वाय तर हे करतो आपण ए रेस टू एक्स इन टू वाय ठीक आहे तो मायनस टेन आणि हा इथून आलेला मायनस टू असं आपल्याकडे बनणार आहे मायनस ट्वेल्व नेक्स्ट क्वेश्चन मध्ये द पर्सेंट डिसोसिएशन ऑफ वीक मोनोबेसिक ऍसिड थ्री पर्सेंट सांगितलंय म्हणजेच काय झालं तर थ्री इंटू टेनरस टू मायनस टू हा झाला आपला अल्फा ठीक आहे पर्सेंट सांगितलंय म्हणून डिवाइड बाय हंड्रेड केलं आणि कॉन्सन्ट्रेशन पण सांगितलंय झिरो पॉईंट झिरो टू म्हणजेच टू इंटू टेनरस टू मायनस टू मग ह्या केसमध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट अगेन सेम फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे के इक्वल टू सी इन्टू अल्फा स्क्वेअर राईट सो टू इन्टू टेनरस टू मायनस टू इन थ्री इंटू टेनरस टू मायनस टूचा चा स्क्वेअर घेतला आपण तर तीनचा स्क्वेअर बनेल नऊ हा इथून दोन सो टू इंटू नाईन हा झाला एटीन आणि हा मायनस टू इथला आहे इथून आहे आपल्याकडे मायनस फोर सो ओवरऑल तो बनेल मायनस सिक्स आणि मग ह्याला ऑप्शन मॅच जो करतोय तो आहे वन पॉईंट एट इंटू टेनरस टू मायनस फाईव्ह नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सेंटी मोलार सॉल्युशन बघा सेंटी मोलारचा मिनिंग काय असतो सेंटी मोलार म्हणजे झालं टेनरेस टू मायनस टू डेसी असेल तर टेनरेस टू मायनस वन सेंटी टेनरस टू मायनस टू मिली टेनरस टू मायनस थ्री हे माहीत पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट सांगितलंय वन पॉइंट थ्री परसेंट म्हणजे वन पॉइंट थ्री इंटू टेनरस टू मायनस टू तर अगेन डिसोसिएशन कॉन्स्टंट याचा स्क्वेअर करू आपण सिम्पली याचा जर स्क्वेअर केला तर आता वन पॉईंट थ्रीचा स्क्वेअर जो आहे म्हणजे थर्टीनचा स्क्वेअर वन सिक्स्टी नाईन असतो सो हा बनेल वन पॉईंट सिक्स नाईन इथून येईल रेस टू मायनस फोर आणि इथून येणार आहे रेस टू मायनस टू बघा आता ऑप्शन मॅच जो करतोय ह्याला दिस इज ऑप्शन सी नेक्स्टमध्ये अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड लॉडी थेडी ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीमध्ये ॲसिड काय असतं मग त्यानुसार थेरी द ऍसिड कोण ऍसिड असणार आहे ते सांगायचंय बघा ऍसिड म्हणजे काय जो एच प्लस देईल तर बघा फॉरवर्ड रिएक्शन मध्ये एच प्लस देतोय कोण एच प्लस देतोय हा यू कॅन सी यर एच थ्री सीओ थ्रीचा इथे सीओ थ्री टू मायनस झालाय सो so, हा देतोय म्हणून हा झाला राईट right? सो so, आता असावाला ऑप्शन बघू शकता तुम्ही इथे एक आहे इथे एक आहे मग आता बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये पण बघा बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये एच सी एल ओ फोर जो आहे तो एच प्लस देईल सो मग तो पण झाला जो कोणी एच प्लस देतोय तो ॲसिड म्हणून मग ऑप्शन सी ठीक आहे नेक्स्ट वन क्वेश्चन नाईनमध्ये वॉट इज पी एच ऑफ सॉल्युशन कंटेनिंग एच प्लस आय एन कॉन्सन्ट्रेशन एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलं टू पॉईंट फाईव्ह इंटू टेन एस टू मायनस थ्री बघा मायनस थ्रीचा मिनिंग समजून जायचं की थ्री मायनस लॉग ऑफ टू पॉईंट फाईव्ह हे बनून right? so, जाणार आहे राईट सो व्हॅल्यू शुड बी लेस दॅन थ्री बघा इथे डायरेक्ट सॉल्यूशन मिळून जातं की व्हॅल्यू काय असली पाहिजे टेन रेस टू मायनस थ्री पॉवर आहे म्हणजे तीन पेक्षा ती व्हॅल्यू कमी आली पाहिजे तीन पेक्षा व्हॅल्यू कमी एकच ऑप्शन आहे बघा बाकीचे ऑप्शन मॅच पण होणार नाहीत आणि जरी तुम्ही सॉल्व्ह करायचं ठरवलं अख्ख तरी बघा पी एच आहे मायनस लॉग ऑफ एच प्लस राईट सो मायनस लॉग ऑफ थ्री टू पॉईंट फाईव्ह इन टू टेन रेस टू मायनस थ्री ह्याला सेपरेट वगैरे केलं ना की असं राहणार ना मायनस लॉग ऑफ टेन रेस टू मायनस थ्री म्हणजेच तो झाला तीन आणि मायनस लॉग ऑफ टू पॉइंट फाईव्ह तो त्यांनी सांगितलाय झिरो पॉईंट थ्री नाईन सेवन नाईन म्हणून मग ते आन्सर बनलं टू पॉइंट सिक्स विच आर द फॉलोईंग अॅक्विस सॉल्युशन ऑफ सॉल्स विल हॅव्ह हायेस्ट पी एच हायएस्ट पी एच कधी असणार आहे जेव्हा त्याच्यामध्ये जो बेस आहे आपला जो बेस आहे ना तो स्ट्रॉंग असेल राईट मग पीएच काय होतो इनक्रीज होतो आणि ॲसिड जर स्ट्रॉंग असेल समजून घ्या इथे ॲसिड जर स्ट्राँग असेल तर पीएच डिक्रीज होणार आहे आता हायेस्ट पाहिजे म्हणजे आपल्याला स्ट्रॉंग बेस पाहिजे मग स्ट्राँग बेस कुठे कुठे दिसतोय फर्स्ट केसमध्ये दिसतोय थर्ड केसमध्ये दिसतोय आणि ह्या दोन केसमध्ये तर नाही आहे सो ह्या दोन केस निघून गेल्या आता इथे जर बघितलं तुम्ही इथे तर इथे ऍसिड जे आहे ते वीक आहे इथे वीक ऍसिड आहे इथे स्ट्रॉंग ऍसिड आहे मग बघू शकता तुम्ही ऍसिड जर स्ट्रॉंग असेल तर पीएच डिक्रीज होणार आहे की नाही तर मग इथे पीएच अजून कमी होईल आणि इथला पीएच काय असेल तर जास्त राहणार आहे राईट सो हायएस्ट पीएच कधी येणार आहे जेव्हा आपल्याकडे स्ट्रॉंग बेस अँड वीक ॲसिडचं कॉम्बिनेशन असेल ठीक आहे लोएस्ट पीएच कधी असेल बघा हा हायएस्ट आहे लोएस्ट पण लक्षात ठेवा लोएस्ट कधी असणार आहे जेव्हा आपल्याकडे स्ट्रॉंग आणि वीक बेस असेल ते पण राहू देत इथे आहे लोएस्ट असणार आहे नेक्स्ट वन विच द फॉलोइंग इज अ लुईस ऍसिड लुईस ऍसिड आहे बघा क्वेश्चन कसं आहे लुईस ऍसिड आहे बट ब्रॉन्स्टेड ऍसिड नाही आहे आता लुईस ऍसिड काय असतं लुईस ऍसिड असं ऍसिड आहे ज्याच्याकडे लोन विल से लोन पे नाही बट लुईस मध्ये काय असणार आहे तर एमटी ऑर्बिटल अवेलेबल असणार आहे सो दॅट तो काय करेल इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करेल ओके इलेक्ट्रॉनला काय करतोय तर ऍक्सेप्ट करतोय राईट मग आता इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारी स्पेसिस आपल्याला पाहिजे जी की ब्रॉन्स्टेड ऍसिड नसणार आहे बघूया आता आपण तर इथे एल थ्री आपण बघू शकतो बी सी एल थ्री हा जो ऑप्शन आहे की जो त्याच्याकडे अँटी ऑर्बायटल अवेलेबल असते तुम्हाला माहिती आहे बोरॉन बोरॉनमध्ये चार ऑरबायटल अवेलेबल आहेत टू एस आणि तीन पी आहेत टू पीमधल्या तीन पी आहेत पण त्यातले बॉन्ड किती बनलेत बॉन्ड तीनच बनलेत चार ऑरबॅटल आहेत तीन बॉन्ड बनलेत म्हणजे एक अँटी ऑरबेटल आहे सो तो, तो लुईस ॲसिड तर झाला बट एच प्लस आहे का त्याच्याकडे एच प्लस नाही आहे म्हणजे तो ब्रॉन्स्टेड ॲसिड नसेल ठीक आहे नेक्स्ट बघू आपण व्हॉट इज पी एच ऑफ टू इंटू टेनरस टू मायनस थ्री मुलावर मोनो ऍसिडिक वीक बेस मोनो ऍसिडिक वीक बेस आयोनायझेस टू एक्सटेंट ऑफ फाईव्ह पर्सेंट आता बघा इथे काय करायचं आहे पहिलं तर ओ एच मायनस फाईन करायचं आहे ओ एच मायनस काय असतो आपल्यासाठी तर ओ एच मायनस असतो सी इंटू अल्फा ठीक आहे मग सी त्यांनी सांगितलंय टू इंटू टेनरस टू मायनस थ्री अल्फा काय असेल फाईव्ह पर्सेंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे तो झाला फाईव्ह इंटू टेनरस टू मायनस टू सो सी इन्टू अल्फा आपल्याकडे आन्सर टेन इन्टू टेन रेस टू मायनस फाईव्ह म्हणजेच टेन रेस टू मायनस फोर आता हा झाला ओ OH एच मायनस मग पीओ एच काय झालं रे पी एच झाला ह्याचा निगेटिव्ह लॉग मग पीओ एच काय बनला फोर जी पॉवर असते ना रे पॉवरला डायरेक्टली घेऊन जायचं सिंपल आहे ते जी पॉवर आहे ना त्याला पॉझिटिव्ह बनवून टाकायचं तर पीओ एच फोर झाला आता पीओ एच जर फोर आहे मग पी एच किती झाला तर पी एच असतो फोर्टीन मायनस पीओ एच हे पण लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे सो फोर्टीन मायनस फोर आन्सर बनणार आहे टेन नेक्स्ट व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच थ्री ओ प्लस आयन्स इन अ सॉल्युशन हॅव्हिंग पी ओ एच व्हॅल्यू नाईन पी यू एच व्हॅल्यू नाईन आहे म्हणजेच पी एच बघा आत्ताच झालं पी एच जर नाईन आहे तर पी एच किती झाला पी एच झाला फाईव्ह आणि पी एच फाईव्ह झाला म्हणजे आता पॉवर करून टाका रे मग इथून इथे जा जाला? जाला गेलो होतो की नाही मग इथून इथे पण तुम्ही येऊच शकता पी एच जर फाईव्ह झाला तर कॉन्सन्ट्रेशन झालं टेन रेस टू मायनस फाईव्ह मग वन इन टू टेन रेस टू मायनस फाईव्ह हा दिसतोय आपल्याला ऑप्शन ए ठीक आहे लक्षात ठेवायचं पी एच बघा पी एच जर एक्स असेल तर एच प्लस कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे एच प्लस कॉन्सन्ट्रेशन असणार आहे टेन रेस टू मायनस एक्स ओ एच मायनस कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे OH एच मायनस कॉन्सन्ट्रेशन विल 10 टेन रेस 14 फॉर्टीन बघा ही व्हॅली व्हॅल्यू टेन रेस टू मायनस घ्यायचं इथे फोर्टीन मायनस एक्स ठीक आहे पीओ काय असेल पीओ फोर्टीन मायनस एक्स मग ती व्हॅल्यू फक्त इथे टाकली दॅट्स इट लक्षात ठेवायला हे इम्पॉर्टंट नेक्स्ट विक मोनोबेसिक ऍसिड आहे टू पर्सेंट डिसोसिएट झालाय झिरो पॉईंट वन मोदार सॉल्युशन आहे तर डिसोसिएशन कॉन्स्टंट के ए इज इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर सो सी आहे झिरो पॉईंट वन म्हणजे टेनरस टू मायनस वन इन अल्फा टू पर्सेंट म्हणजे टू इंटू टेनरस टू मायनस टू त्याचा स्क्वेअर तो आन्सर काय बनणार आहे त्याचा टूचा स्क्वेअर जरा फोर फोरवाला एकच ऑप्शन दिसतोय पॉवर असेलच बरोबर डायरेक्ट जाऊ शकतो आपण पुढे नेक्स्ट वन विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट इज फॉर्म बाय स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड अगेन स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग बेस एन ए आहे के आहे एन ए आहे हे झाले आपले स्ट्राँग बेस वीक ऍसिड पाहिजे सी एल जे आहे सी एल इज अ स्ट्रॉंग ऍसिड टी एन सी एन इज अ वीक ऍसिड थ्री एच एन ओ थ्री मधून आलेलं असतं स्ट्रॉंग ऍसिड राईट म्हणजे ऑप्शन आहे डी करेक्ट झाला बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ऑर्गॅनिक वीक मोनोबेसिक ऍसिड अ डिसोसिएशन पर्सेंट डिसोसिएशन अगेन दिले झिरो पॉईंट झिरो झिरो वन मायनस थ्री इंटू टेनरेस टू मायनस टू बघा परसेंट आहे म्हणून मी हे कन्वर्जन करतोय जस्ट रिमेंबर दिस अल्फा इज परसेंट डिसोसिएशन डिव्हायडेड बाय हंड्रेड म्हणजेच पर्सेंट डिसोसिएशन इन्टू टेनरेस टू मायनस टू ठीक आहे आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर करावा लागेल इन टू कॉन्सन्ट्रेशन सांगितलंय झिरो पॉईंट झिरो फाईव्ह म्हणजे फाईव्ह टू टेन रेस टू मायनस टू ठीक आहे फक्त पॉवरचे कॅल्क्युलेशन आहेत किंवा डायरेक्टली तुम्हाला दिसेल आता फाईव्ह नंबर ॲज इट इज आला पाहिजे बाकीच्यामध्ये सिक्स फोर वन आहे तो ऑप्शन बी डी uh, मॅच झाला इथे बघा काय आयडेंटिफाय करायचं आहे तर वी हॅव टू आयडेंटिफाय कंज्युगेट ऍसिड अँड कंज्युगेट बेस रिस्पेक्टिव्हली कंज्युगेट ऍसिड आणि बेस कोण असतो ह्याची मी थेडी ऑलरेडी डिस्कस केलेली आहे तो व्हिडिओमध्ये तुम्ही हे छानपैकी बघूच शकता मी इथे शॉर्टमध्ये सांगतोय कंज्युगेट ॲसिड कोण असणार आहे जो बेसपासून आला आहे ठीक आहे तर आपल्या इथे आयडेंटिफाय झालं पाहिजे हा ॲसिड आहे आणि हा बेस आहे मग ॲसिडपासून जो बनला आहे सी एल मायनस तो झाला आपल्यासाठी कंज्युगेट बेस आणि बेसपासून जो बनलाय तो झाला कंजुगेट ॲसिड म्हणून एच टी ओ प्लस झाला कंजुगेट ॲसिड तो एच थ्री ओ प्लस एच टी ओ प्लस अँड सी एल मायनस तर असा ऑप्शन मेन्शनच नाही आहे सो so, ऑप्शनपैकी कोणताच ऑप्शन ह्याला आपण करेक्ट देऊ नाही शकणार कंज्युगेट ॲसिड म्हणून एच प्लस तर करेक्ट आहे बट कंज्युगेट बेस म्हणून हा ऑप्शन नाही तर सी एल मायनस ऑप्शन असला पाहिजे जो की एक सुद्धा मॅच होत नाही आहे समजा ह्या क्वेश्चनचा मीनिंग असा असतं ना की कंज्युगेट ॲसिड बेस पेयर कोणती आहे पेअर कोणती आहे तर मग नक्की आपण हा ऑप्शन मार्क केला असता ठीक आहे सो आय विल से हिअर नन ऑफ नीस फॉट द क्वेश्चन जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यासाठी नेक्स्ट वन वॉट इज पी एच एट विच एम जी ओ ओएस्ट वाईस स्टार्ट टू प्रेसिपिटेट फ्रॉम द सॉल्युशन कंटेनिंग झिरो पॉईंट वन मोल ऑर जी टू प्लस आयन्स प्रेसिपिटेशन कधी होतं रे जेव्हा आय पी जो आहे ना आय पी हा के एस पीला जस्ट एक्सिड करतो के एस पीला जेव्हा तो जस्ट एक्सिड करेल तेव्हा प्रेसिपिटेशन स्टार्ट होतं सो आपण के एस पी व्हॅल्यूनेच आन्सर काढू आता एम जी ओ एच चॉईससाठी एम जी ओ एच चॉईससाठी के एस पी काय असेल तर इट विल बी एम जी टू प्लस का कॉन्सन्ट्रेशन इन टू ओ एच मायनस का कॉन्सन्ट्रेशन का स्क्वेअर ठीक आहे ना इथे तुम्ही बघू शकता के एस पी गिवन आहे टेन रेस टू मायनस इलेवन एम जी टू प्लस पण आपल्याला सांगितलं आहे जी टू प्लस सांगितलं आहे टेन रेस टू मायनस वन पॉईंट वन म्हणजेच तो झाला टेन रेस टू मायनस वन मग ओ एच मायनसचा स्क्वेअर काय बनेल ओ एच मायनसचा स्क्वेअर झाला टेन रेस टू मायनस टेन बरोबर हा मायनस वन इकडे घेऊन गेलो ना रे मायनस वन इकडे घेऊन आलो फक्त OH सो ओ एच मायनसचा स्क्वेअर झाला आपल्याकडे टेन रेस टू मायनस टेन सो मग ओ एच मायनस काय झाला ओ एच मायनस झाला टेन रस टू मायनस फाईव्ह सो मग पी ओ एच मग अशीच सांगितलं होतं बघा पॉवर ॲज इट इज घेऊन टाका सो पी ओ एच झाला फाईव्ह आता पीओ एच जर फाईव्ह असेल तर मग पी एच काय आहे फोर्टीन मायनस फाईव्ह दॅट इज नाईन नेक्स्ट वन सॉल्युशन हैज एच प्लस एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन गिवन आहे तर मग ओ एच मायनसचं किती असेल तर बघा दोघांचा जो प्रॉडक्ट आहे तो असला पाहिजे टेन रेस टू मायनस फोर्टीन आता एच प्लस आहे इथे टेन रेस टू मायनस थ्री एच प्लस किती आहे टेन रेस टू मायनस थ्री मग कितीने मल्टिप्लाय केलं तर मायनस फोर्टीन बनणार आहे तर मायनस इलेवनने इझी होता लक्षात ठेवायचं एच प्लस इन टू ओ एच मायनस दिस विल बी इक्वल टू के डब्ल्यू विच इज टेन रेस टू मायनस फोर्टीन नेक्स्ट बघा अ वीक मोनोबेसिक वन पॉईंट टू पर्सेंट डिसोसिएशन म्हणजे वन पॉईंट टू इंटू टेन रेस टू मायनस टू हा काय झाला आपल्यासाठी अल्फा झाला कॉन्सन्ट्रेशन पण सांगितले झिरो पॉईंट टू टू मायनस वन तर डिसोसिएशन कॉन्स्टंट सेम के इक्वल टू ह्याचा स्क्वेअर केला आपण अल्फा स्क्वेअर इंटू सी करायचे मग ह्याचा स्क्वेअर जो आहे वन पॉईंट टूचा चा स्क्वेअर हा असेल वन पॉईंट फोर फोर बाराचा स्क्वेअर एकशे चव्वेचाळीस असतो की नाही तसं मग वन पॉईंट टूचा वन पॉईंट फोर फोर इंटू टू वन पॉईंट फोर फोर इन्टू टू बघा एकच ऑप्शन दिसतोय टू पॉईंट एट एट पॉवरमध्ये बघत बसायची पण गरज नाही खूप सोपे क्वेश्चन्स आहेत हे नेक्स्ट बघा द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ पी एच पी एचची ऑर्डर पाहिजे पी एच मगाशीच बोललो होतो आपण स्ट्रॉंग ऍसिड असेल तर लोएस्ट पी एच ठीक आहे आणि स्ट्रॉंग बेस असेल तर हायएस्ट पी एच हे लक्षात ठेवायचं मग आता इथे कम्पेअर करा ह्या कम्पॅरिझनमध्ये आपल्याला दिसतंय एच सी एल स्ट्रॉंग ॲसिड आहे एच सी एल स्ट्रॉंग ॲसिड आहे या सगळ्या ऑप्शनमध्ये एच सी एल इचं स्ट्रॉंग ॲसिड मग एक तर ए असेल नाही तर बी असेल राईट एक तर ए आहे नाहीतर बी आहे आता मग पुढे पुढे चालत चाला तर इथे बघा हा जो आहे हा कोण झाला सेकंडवाला जो ऑप्शन आहे एन एच फोर एन ओ थ्री तर एन एच फोर आला वीक बेसमधून आणि हा आला स्ट्रॉंग ॲसिडमधून एन सी एल जर बघितलं तर एन एस सी एल हा स्ट्रॉंग ॲसिड स्ट्राँग बेस म्हणजे ह्याचा पी एच सेवन असणार आहे ह्याचा पी एच लेस दॅन सेवन असणार आहे ठीक आहे पी एच काय असणार आहे तर लेस दॅन सेवन असणार आहे का कारण स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि एन एस सी एन लास्टला बघितलं तुम्ही एन एस सी एन तर एन ए जो आहे एन ए आहे स्ट्रॉंग बेस स्ट्राँग बेस आहे म्हणजे पी एच काय आहे तर ग्रेटर दॅन सेवन म्हणून मग पहिला ऑप्शन करेक्ट झाला ट्वेंटी टू बढ़ू अपन टू परसेशन जीरो पॉइंट जीरो वन मुला सॉल्यूशन अगेन सी अल्फा स्क्वेर सी है टेनरेस टू माइनस टू इंटू टू इंटू टेनरेस टू माइनस टू ता स्क्वे सो टू ता स्क् फोर फोर वाला ऑप्शन एक बगत पड़ का बसू फोर ता टू ता स्क्वे फोर एक ऑप्शन दिता है नेक्स्ट वन आयडेंटिफाय कंज्युगेट ऍसिड बेस पेअर कंज्युगेट ऍसिड बेस पेअर आता पेअर विचारला आहे बघा मागातला क्वेश्चन आणि ह्या क्वेश्चनमधला हाच डिफरन्स आहे आता पेअर विचारलेली आहे तीन्स आपल्याला पेअर विचारली आहे तर पेअरचा मिनिंग काय होतो की एका साईडला ऍसिड असेल इकडे पहिला ऍसिड असेल आणि इकडे जाऊन काय असणार आहे आपल्याकडे बेस असणार आहे राईट और असंही चालेल की इकडे बेस आहे आणि त्याचाच इकडे ऍसिड आहे सो मग तसं वालं जर बघितलं तर पेअर एच टू ची पेअर काय बनणार एच थ्री ओ प्लस आणि एच सी एलचे पेअर काय बनणार तर सी एल मायनस ते एकमेकांपासून आहेत ना रे बरोबर बड़। तो मग आसा वाला ऑप्शन कोणता दिसतोय सी एल एच टू ओ नाही एच टू एच सी एल नाही एच ओ प्लस सी एल पण नाही एच टी ओ प्लस एच टू ओ हा वाला ऑप्शन ठीक आहे कंज्युकेट ऍसिड बेस्ड पेअर आयडेंटिफाय करणं एकदम सोपं आहे काय करायचंय तर कोणापासून कोण बनतंय ते बघायचं आणि त्याला पेअर करायची नेक्स्ट नेक्स्टवाला बघा पी एच फाईन करायचं आहे फॉर टू पॉईंट सिक्स इंटू टेन रेस टू मायनस एट एच प्लस कॉन्सन्ट्रेशन टू पॉईंट सिक्स इंटू टेन रेस टू मायनस एट एच प्लस कॉन्सन्ट्रेशन तर बघा इथे सिम्पली एच प्लस कॉन्सन्ट्रेशनचं काय करायचं आहे मायनस लॉग पी एचसाठी म्हणून मग मायनस लॉग ऑफ काय घेणार टू पॉईंट सिक्स इंटू रेस टू मायनस एट मायनस एट पुढे येऊन जाईल ना एट मायनस लॉग ऑफ टू पॉईंट सिक्स

मग इथे बघू शकतो आपण एल सी एल थ्री लुईस ॲसिड आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे इथे म्हणून पण लुईस एसिड आहे एफ थ्री तर लुईस एसिड मगाशीच बघितलं तर हे तिघं पण आहेत एच टू ओ जो आहे एच टू मध्ये असते लोन पेअर आणि लोन पेअर आली म्हणजे तो झाला लुईस बेस हा झाला लुईस बेस आणि बाकी हे सगळे काय झाले लुईस ॲसिड नेक्स्ट वॉट इज पी एच पी एच ऑफ सॉल्युशन हॅव्हिंग एच प्लस एच प्लस गिवन आहे थ्री पॉईंट नाईन एट वन इन टू टेन रेस टू मायनस मग काय बने पुढे आला माइन लॉग ऑफ थ्री पॉईंट नाईन एट वन झाला सांगतो थ्री पॉईंट नाईन एस मायनस झिरो पॉईंट सिक्स राईट सेव्हन मायनस झिरो पॉईंट सिक्स हा बनेल सिक्स पॉईंट फोर नेक्स्ट अँड ऍसिड डिसोसिएट टू वन पॉइंट फाईव्ह म्हणजेच वन पॉइंट फाईव्ह इन टू रेस टू मायनस टू डिसोसिएशन कॉन्स्टंट विचारलाय तो त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय कॉन्सन्ट्रेशन रेस टू मायनस वन आता वन पॉईंट फायव्हचा स्क्वेअर असतो फिफ्टीनचा स्क्वेअर टू ट्वेंटी फायव्ह म्हणून ह्याचा स्क्वेअर असणार टू पॉइंट टू फाईव्ह एकच ऑप्शन आहे नेक्स्ट बघा आयडेंटिफाय वीक ऍसिड अँड वीक बेस सॉल्ट ऍसिड पण वीक आहे बेस पॉईंट वीक आहे बघा हा वाला अमोनियम एन एच फोर जो आहे तो वीक बेस आहे म्हणजे सी एच थ्री एन एच फोर प्लस सी एच थ्री ओ मायनस तर हा पण वीकच आहे सो पहिलाच ऑप्शन करेक्ट झाला पोटॅशियम स्ट्रॉंग बेस ब्रोमाइड स्ट्रॉंग ऍसिड अमोनियम वीक बेस क्लोराइड स्ट्रॉंग ऍसिड अमोनियम वीक बेस आहे सल्फेट स्ट्रॉंग ऍसिड आहे सो बाकीचे ऑप्शन नाही मॅच होणार आहेत लास्ट वन बघा पी एच फॉर मिली मोलार बघा मगाशीच म्हटलं होतं मिली मोलार इज टेन रेस टू मायनस थ्री सेंटीम्युलर सेंटीम्युलर असतं रेस टू मायनस टू लेसिम्युलर टेनरेस टू मायनस वन ठीक आहे सो टेनरेस टू मायनस साठी आपल्याला काय फाईन करायचं आहे पी एच एन एचं सोल्युशन आहे म्हणजे पहिला आपल्याला मिळेल ओ एच so, सो ओ एच बनेल आपल्याला थ्री करेक्ट कारण ओ OH एच मायनस आहे की नाही हा हा काय झाला ओ OH एच मायनस so, सो ओ एच थ्री झाला तर पी एच काय झाला पी एच झाला इलेवन फोर्टीन मायनस थ्री okay? ओके सो ये होते अपने सी टी एग्जाम ट्वेंटी ट्वेंटी टू चे आयोनिक इक्लिब्रियम से क्वेश्चन्स होपफुली सगे डाउट्स क्लियर आते जब क्लियर आल्ल तो नक्कीज यू कैन रेफर अदर वीडियोज फॉर एनी अदर डाउट्स देन बाय बाय